दारूच्या नशेमध्ये कार रिव्हर्स घेताना ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं भीषण अपघात झालाय. नागपूरमधल्या सावनेरमधल्या दादाजी नगर कॉर्नरवर ही घटना घडली. या घटनेत कार चालकाने 3 जणांना कारने चिरडलंय. बघूया याच संदर्भातला रिपोर्ट. अवघ्या 20 सेकंदाची घटना आणि एक भयानक अपघात. त्याचं झालं असं की नागपूरच्या सावनेरमधल्या एका हॉटेलमधून दारू पिऊन आणि जेवण करून 4 मित्र बाहेर पडले. त्यातल्या तिघांनी समोरच्या कठड्यावर बैठक मारली आणि एकाला गाडी काढायला सांगितली. आता या दृश्यांमध्ये बघा, पठ्ठ्यानं गाडीला स्टार्टर तर मारला पण हँडब्रेक काढायला विसरला, त्यामुळे गाडी मागे जाईना. कदाचित नशेचा अंमल असल्यामुळे सुमारे 40 सेकंद त्याला गाडी जागची हलवताच येईना. अखेर गाडी मागे आली पण पाय ब्रेकवर पडण्याऐवजी एक्सिलेटरवर पडला आणि त्यानं गाडी बाकावर बसलेल्या आपल्याच मित्रांच्या अंगावर घातली. तिघांपैकी एक जण गाडी पाहून तातडीनं बाजूला झाला पण दोघे मात्र गाडीच्या वेगाला चकवा देऊ शकले नाहीत. त्या दोघांनाही जोरदार धडक देऊन ही गाडी रस्त्यावर गेली आणि तिथूनही पुन्हा वर आली. नक्की काय झालंय याची कल्पना होईस्तोवर एका मित्राला गाडीनं पार चिरडून टाकलं होतं. आपण आपल्याच मित्राला चिरडल्याचं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याची नशा झटक्यात उतरली आणि चक्क बोंब मारत तो गाडीच्या बाहेर आला. एक जण कसा बसा वाचला पण दुसरा मात्र निपचित पडला होता. पण या नशेड्यांनी आपल्या जखमी मित्राला घेऊन तिथून पोबारा केला. आताच्या घडीलाही पोलीस स्टेशनला याची सूचना नाही. पोलिसांना जेव्हा विचारलं तर ते म्हणतात की बाबा याबद्दल आम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती नाही आहे. तर हा एक शोधाचा विषय आहे. हा एक हत्येचा कट असू शकतो किंवा हा घातपातीचा विषय असू शकतो किंवा ह्या निष्काळजीपणाने चालवलेल्या गाडीचा हा विषय असू शकतो. या सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषितांवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे ज्या ठिकाणी अपघात घडले त्या ठिकाणी अनेक लोक चहा पीत उभे असल्याचे CCTV मध्ये दिसत आहे. मात्र अपघातानंतर एकही व्यक्ती जखमीच्या मदतीसाठी किंवा मद्यपी कारचालकाला पकडण्यासाठी पुढे सरसावला नाही आणि त्यामुळेच मद्यपी कारचालक अपघातानंतर जखमीला आपल्याच कारमध्ये टाकून पडून जाण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे नागरिकच जर कायद्याच्या मदतीसाठी पुढे येणार नसतील तर आरोपींना पकडण्यामध्ये कायदा यशस्वी कसा होईल असा प्रश्नही या घटनेनंतर निर्माण झालाय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, सावनेर, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.